बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. ही या घडीची आलेली मोठी बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेल्या आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन त्या दर्शन घेतील आणि विधिवत पूजासुद्धा करतील अशी माहिती मिळते. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असताना त्यांच्या पत्नी मात्र त्र्यंबकेश्वरमध्ये गेलेल्या आहेत आणि देवाचरणी लीन झालेल्या आहेत. दरम्यान सकाळी देखील माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा केली होती. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्याकरता प्रार्थना केली होती. महत्त्वाची बातमी आहे. वेगवेगळ्या ठिकाणी पूजा अर्चना होताना दिसत आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये आज हेमंत गोडसे माजी खासदार यांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावेत यासाठी देवाला साकडं घातलं, पूजा अर्चना केली आणि त्याच्या पाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे जे आत्ता काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत त्यांच्या पत्नी लता शिंदे या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेल्या आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये जाऊन त्या दर्शन घेत आहेत आणि पूजा अर्चनासुद्धा त्या करणार आहेत. आता दृश्यसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचली आहेत. लता शिंदे या त्र्यंबकेश्वरमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. त्या शंभो शंकराच्या समोर लीन झालेल्या आहेत. तिथे पूजा अर्चना त्या करत आहेत. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील कोंडाई बारी घाटात बस आणि चार ट्रक अशा एकूण 5 वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, 15 प्रवासी जखमी झाले. रस्त्यावर पडलेल्या तेलामुळे वाहन सरकून अपघात झाला. अकोल्यात काँग्रेसच्या प्रकाश भारसाकळे यांच्या विजयी रॅलीत गोंधळ झाला. पोपटखेड चौकात तिसऱ्या आघाडीचे पराभूत उमेदवार ललित बहाळे यांची भाजप कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची झाली. यावेळी गोंधळात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण झाली. छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.